मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे तिकडे आदिवासी भागातील सर्व समस्या तातडीने दूर करा असे आदेश नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेत. सुरगाणा तालुक्यातल्या ग्रामस्थांची पालकमंत्र्यांसोबत आज नाशिकमध्ये बैठक झाली. सुरगाणा तालुक्यातील गावांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती भुसे यांनी दिली. ज्या भागामध्ये ज्याला नियुक्त्या दिल्या गेलेल्या असतील, अधिकारी पोस्टिंग केलेली असेल, त्याने त्या भागामध्ये थांबलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात कार्यालयीन वेळेमध्ये तर त्याने त्याच्या ऑफिसमध्ये थांबलंच पाहिजे. या संदर्भात जर कोण हायगाय करेल तर त्याच्यावर निश्चितपणे कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल. तेव्हा नाशिकच्या पालकमंत्र्यांनी भुसेंनी नेमके काय आदेश. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. जिल्हाधिकाऱ्यांना आपण बघूया. आदिवासी भागात पूर्ण वेळ सेवा देणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलंय. उपस्थित राहत नसलेल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. अनधिकृत दारू दुकानं हटवावीत. उंबर ठाणेमध्ये उपजिल्हा आरोग्य केंद्र उभारणार असल्याची घोषणाही या बैठकीनंतर त्यांनी दिली. प्रत्येक गावात स्मशानभूमीला मंजुरी मिळेल. रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश देखील संबंधित यंत्रणांना देण्यात आले. एसटीच्या सुविधा देखील आता या गावांना सीमेलगतच्या मिळणार आहेत. बेळगावात घातपात करणाऱ्यांना शिक्षा हवीच अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. कर्नाटक सरकारनं गंभीर दखल घ्यावी या संपूर्ण प्रकरणाची अशी मागणीही मुनगंटीवारांनी केलेली आहे. बेळगावात कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जो धुडगूस घातला, राडा केला, त्या प्रकरणी कर्नाटक सरकारनं गंभीर दखल घ्यावी अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. जर कोणी आमच्या राज्याच्या वाटेला जाणार असेल तर त्यांनाही वाटेवर लावण्याची आमच्यामध्ये ताकद आहे, शक्ती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावाही आहे. कर्नाटक सरकारला महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा इशाराही देण्यात येईल की जे समाजकंटक आहे, जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे, जे नादान आहे, जे मराठी भाषिक असणाऱ्या बेळगावामध्ये आगजनी किंवा दृष्टबुद्धीनी काम करत असतील त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये चोप देऊन शिक्षा दिली पाहिजे.